कशाला तिला हॉस्पिटलवर ठेवलंय मला काही कळतच नाही. तिला ना तिथे राहायची हाऊस असेल. हाऊस कसली यार? नाही तर काय, हे चांगली एसी रूम आहे, अटेंड करायला माणसं आहेत, खायला प्यायला मिळत. काय झालं हसायला? तुला सांगतो काहीही झालेलं नाही तिला. हो ताप उतरत नाही अजून त्यांचा. ताप उतरत नाही, याच्यापेक्षा जास्त तापात आम्ही दोन दोन दिवस लगातार काम केलेली आहे. तिला हिचे नखरेच फार. एक बरं आहे म्हणा तिथे आहे ते बरं आहे, कोणाचं डोकं खायला नाही आहे. स्वतःच पैसे भरती आहे, स्वतःच राहते आहे. राहा म्हणा लागेल तेवढे दिवस राहा. आपल्या घरात काय प्रॉब्लेम्स कमी आहे काका? तेजसचा पत्ता मला द्याल, मी भेटून येईल त्याला. म्हणजे तो यांच्याबद्दल राग धरून बसला असेल ना मनात, मी बोलवायला गेले तर तो नाही म्हणणार नाही. ऐक वेळ, पण पत्ता कशाला, आपण बरोबरच जाऊया. अरे काय लहान आहे का अजून तो? त्याच्या वयाचे आम्ही होतो ना, असेच भडकत होतो, चिडत होतो, संतापत होतो. अगदी तुला खरं सांगू का, मला काळजी आहे ती सागरची आणि गिरीशची. नाही मी काय अजून आशा सोडलेली नाही आहे. तुझा नवरा म्हणतो ना, मी टोकाचा आशावादी आहे. खरं आहे ते. फक्त या विद्याच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही. बघू चैताली कुठे आहे? चैताली बाहेर गेली. तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण मी निर्णय घेतलाय 3 दिवसांनी चैतालीचा साखरपुडा करायचा. समारंभ घरच्या घरीच करायचा, घरच्याच लोकांना बोलवायचं. फक्त सर्व घरच्या लोकांना. आता नाटक बंदच समजायचं म्हणजे काय? अरे मी एवढा वेळ काय सांगतोय? तुम्ही लाज सांगाल हो, लाज सांगाल. आणि या उपाय कोण सांगणार? बघा या घटकीला माझ्या हातात एकच नाटक होत, महिनाभर तालीम करतोय मी त्याची. याच्यासाठी मी दुसरं काम देखील घेतलेलं नाही. म्हणजे बघा हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही, माझ्या सगळ्या कुटुंबाचा आहे. समजलं? सुरू साहेब प्लीज रिलॅक्स. काय रिलॅक्स? कसं रिलॅक्स हो? नाही तुमचं बरोबर आहे आशिष, तुमची घरची परिस्थिती चांगली आहे, मला कशाची चिंता नाहीये. सुरवे साहेब चिंता कोणाला नसते हो. एनीवे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. काय झालं दीपक, बोल ना. नाही म्हणजे आपली जी चर्चा झाली होती त्यावर विचार करायला काय हरकत नाही. नाही म्हणजे आशिष, हे नाटक तूच का नाही प्रोड्यूस करत? हो मी. हो हो हो, आयडिया छान आहे. नाही नाही काहीतरीच काय, मला निर्मिती मधलं ओके ठोक कळत नाही. मी नाही शे. अरे आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. काय हो ना? हो ना, गेली काही वर्ष आम्ही याच क्षेत्रात मुरलो आणि साधारण कल्पना आहे त्या कामाबद्दल. हो नाही नाही खरंच ना. तुमच्या मनाने याच्यातली गुंतवणूक काही भारी नाही. तुम्हाला सगळ्यांना जे वाटतं ना, सगळ्या नाही. आशिष इथल्या सगळ्यांना माहिती आहे की तू बऱ्यापैकी श्रीमंत आहे. हो हे बघा, तुम्ही याच्यावर विचार कराच, आम्ही सगळे तुमच्या पाठीचे आहोत ना. हो ना. आशिष एक मिनिट जरा. एक्सक्यूज मी आशिष. चैताली मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, बाहेर चल ना. काय झालं? मी इथं नाही सांगता ना, तू चल ना बाहेर. अगं पण काय झालं नेमकं? काल रात्री तेजस घरी आलाच नाही. मग भेटायचं का त्याला? हवं तर मी पण येतो. साहेब गेलाय भेटायला त्याला, बघू. साहेबचं आणि तेजसचं चांगलं जमतं, दोघांचा खूप जीवही आहे एकमेकांवर. साहेबने सांगितल्यावर तो नाही नाही म्हणायचा.
आणि अगदी चाडून बसला तर जाऊच या आपण. कालच्या प्रकाराबद्दल तुझ्याकडून जे ऐकलंय इट्स सिम्पली शॉकिंग. चतली खरं तर ना तू तेव्हा सांगायला होतस की तुला ती जागा नकोय. अरे विवेक दादाने मला बोलूच दिलं नाही. मी प्रयत्न करत होते पण मला बोलूच दिलं नाही. आणि आशिष तू जर का तिथे असतास ना तर तू सुद्धा गोंधळला असतास. कशा पद्धतीने ते बोलले एकमेकांशी आणि ते सुद्धा दादांसमोर. मलाच लाज वाटली आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की या सगळ्या प्रकाराला मी निमित्त ठरले. सागर आणि गिरीश घर सोडून गेलेलेच आहेत. विवेक दादाला ही नोकरी मिळाली आहे तोही चाललाय. त्यात तेजसचा हा सगळा प्रकार. हा प्रकार मिटवणं आपल्याच हातात आहे. तेजसला जागाच हवी आहे ना, देऊन टाकूया ना. अगं निधन हा प्रश्न तरी मिटेल. तेजस तुला काही बोलला नाही? त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय एवढं मात्र नक्की. दोघांच्या भांडणात नाहक मी वाईट ठरले. साहेब भेटून समजावेलच त्याला. पण एकाच गोष्टीची भीती वाटतेय मला. कुठल्या? आता दादांना पटेल का ती जागा तेजसला वापरू द्यावी हे. नाहीतर अजून कॉम्प्लिकेशन वाढतील. बघू काय होत आहे. बर तुझ्या नाटकाचं काय झालं? शंका खरे ठरले. अगं बाकमे साहेबांना पैशाची खरीच खूप मोठी अडचण आहे. सगळे म्हणतात की नाटक तूच प्रोड्यूस कर, आम्ही तुला मदत करू. अगं सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आहे. अर्थात आहे पण तो आईकडे. आणि माझ्या आणि आईचा संबंध तर आता मला आईकडून पैसा अजिबात मागायचा. आशिष मला असं वाटतं की आई आल्यावर त्यांच्याशी हे सगळं बोलायला हरकत नाही. तू म्हणतोयस त्याप्रमाणे म्हणून त्यांच्यात जर बदल झाला असेल तर त्या कदाचित मान्यही करतील. एकदा बोलून तरी बघ. कारण जर का त्यांनी हे मान्य केलं तर या क्षेत्रात एका झटक्यात चार पावलं तू पुढे जाशील. विचार करायला हरकत नाही. दादांना मिळणाऱ्या पैशातून 5 लाख रुपये माझ्यासाठीही बाजूला ठेवले. ते पैसे जर आत्ता हातात असते तर बघू. आधी तेजस काय होते हे ते बघू. रात्रभर वाट बघितली. तू आलास नाहीस. मी तुला सांगितलं होतं ना साहेब. अरे हो पण ते बरं ते जाऊ दे सर. चल माझ्याबरोबर. हे बघ चैतालीने सांगितलंय तिला ती गॅरेजची जागा नको आहे. तुझं काय स्टुडिओचं काम आहे ना ते सुरू करते जागेत. हां चल चल. नाही साहेब त्या घरात यायची इच्छा नाही उरली आता मला. हे बघ तू उगाच हट्टीपणं करू नकोस आता. ऐक माझे. हे बघ विवेक दादा पण नाही आहे नोकरीसाठी पुण्याला गेलाय. नाही साहेब सांगितलं ना नको. पण जागेचा प्रश्न होता ना. जागा मिळेल ना तुला ती. तू काय कबूल केलं होतस? गॅरेजची जागा मला मिळाली तर मी येईन घरी परत. आता मिळते ना जागा तुला मग? नेमकं तेच नकोय मला. जागा मिळेल साहेब पण आयुष्यभर ऐकवलं जाईल मला. जागा दिली होती तुला. जागा दिली होती. त्या उपकाराच्या ओझ्याखाली जगण्यापेक्षा मी निवडीन माझा काय तो मार्ग. तेजस हे चुकीचं करतोयस तू. करत असे नाही कदाचित. पण साहेब खरं सांगतो आता त्या घरात मोकळेपणाने नाही वावरू शकणार मी. काय चालवलं असे मगापासून? हा त्या घरात तुझं नाही आहे घर ते. नाही साहेब
ते घर आता मला माझं वाटत नाही. काय म्हणालास तू? तुझं वाटत नाही तुला? अरे इतका फरक केव्हा झाला? मी सुद्धा तुला आता परका झालो असेल. साहेब काय बोलतोयस तू? नाही नाही सांग ना सांग. मी काय नाही सांगणार तुला आता मी घरी चल म्हणून. कधी आजपर्यंत कुठलीही गोष्ट मी दादांची अपरोक्ष केलेली नाहीये. तुला इथं भेटायला आलो ना त्यांच्या नकळत आलोय. तरी तुला ठीक आहे ते घर तुला पुन्हा आपलंस वाटेल ना. तुम्ही मग साहेब काय झालात नवीन घरात सेटल? एकदम. दादांचा परत काही कॉन्टॅक्ट म्हणजे भेट फोन वगैरे? नाही सागरनी स्पष्टपणे सगळं सांगितलं त्यांना. त्यानंतर बघू काय होतं पुढे. आपलं काम व्यवस्थित सुरू आहे. एक गोष्ट खूप चांगली झाली रेश्मा की या सगळ्याचा सागरनी स्वतःवर काही परिणाम नाही म्हणजे. ऑफकोर्स क्रेडिट गोज टू यू ओनली. बाकी तुझं काय नवीन? काय नाही काम शोधतीये. तू मध्यंतरी रेफरन्सेस दिले होते त्यांना भेटून आले. बघू कसं काय वर्क होतं. रेश्मा तू मला इथेच का जॉईन होत नाहीस माझ्या बिझनेस मध्ये? काहीतरीच काय चेष्टा नको हा करूस. खरंच मी काय करणार इथे? अरे करण्यासारखं बरंच काही आहे. फॉर एक्झाम्पल आमची सॉफ्टवेअर डिव्हिजन सांभाळू शकतेस तू. जा अनिरुद्ध मला त्यातलं काही फारसं ज्ञान नाही. हे बघ निदान तुला काम कोणाकडून कशी आणि केव्हा करून घ्यायची हे तर चांगलं कळत. आणि बघ धंदा कोणताही असो बेसिक्स फारसे नाही बदलत. शिवाय नवं क्षेत्र नवा अनुभव आणि घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम केलं कधी सांग. ठीक आहे पण अनिरुद्ध माझ्यामुळे तुझं काही नुकसान वगैरे झालं ना तर त्याची काळजी तू करू. अगदी फार मोठं नुकसान झालं ना तर मी सागरच्या कामातून वसूल करून घेईन. लेट्स स्टार्ट. ओके ऑल द बेस्ट अँड वेलकम. थँक यू. अरे वा आज अगदी वेळेत आला दिसतोयस. हो कुठे गेलेस? खाली गेले होते रेश्माला फोन करायला. बहुतेक माझं काम होईल असं दिसतंय. नोकरीचं का? कुठे कुठे? तो अनिरुद्ध आहे ना त्याच्याकडे. अनिरुद्धकडे कशाला? जरा दुसरीकडे प्रयत्न कर ना म्हणा तिला. का पण? का पण काय आपल्याला त्याच्या कामाची पद्धती माहिती आहे. नको वाटतं का? अरे पण सागरचं काम चालूच आहे ना सुरळीत. हो पण कुठे करतोय सागर काम? कोणाबरोबर काम करतोय? तो घोरपडे आणि त्याच्या लोकांबरोबर काम करतोय ना. खटकत ग मला. घ्या घ्या मॅडम. हे बघ गिरीश या क्षणाला नोकरी मिळणं महत्वाचं आहे. चार पैसे घरात येणं गरजेचं आहे. आणि करून करून मी काय करणार आहे तर असिस्टंट किंवा रिसेप्शनिस्ट. रिसेप्शनिस्ट काय? मी दोन दिवसांनी जाणार आहे त्याच्याकडे. हे बघ तिथे जर मिळाली नोकरी तर ठीक आहे नाहीतर आपण दुसरीकडे बघूयात. ठीक काय रे त्या आबाचा फोन लागता लागत नाही. त्याला सांगणार होतो जमलं तर ये साखरपुड्याला. जमलं तर म्हणजे वहिनीची तब्येत बरी असेल तर बघूया.
मला माहिती आहे तू इथे काय विचारायला आलायस. मला साखर पुडा एवढा तडका फडकी का ठरवलास? काय भाऊ, त्या आशिषला सुद्धा कोणी नाही, तर सुद्धा आपणच बघायला पाहिजे. चैताली जाते पुढच्या आठवड्यात इंटर्नशिपसाठी बाहेरगावी. तिच्या डिस्पेन्सरीचं काम गॅरेजमध्ये सुरू करता येईल. तसंही अजून नाटकाचं नक्की ठरत नाही आहे, पण चैताली बसेल डिस्पेन्सरीत आणि हा नाटक दौरे वगैरे लग्नाचं मी त्यांच्यावरच सोपवलेलं आहे. पण काय, मला असं वाटतं की साखरपुडा लगेचच करायला हवं. काय काय बोलत नाही? काय द्या, लोक म्हणतात ते काही खोटं नाही. काय महा हेकेखोर माणूस आहेस तू. मी? ओ वा वा. नाहीतरी काय, एखादी चूक हातून घडली, ती तुला म्हणून पटली, तरी सुद्धा सहजासहजी मान्य करायचं नाही तू. अरे त्या पोरांच्याकडे जा, त्यांना बोला, एका मागून एक घर सोडून बाहेर गेली आहेत. सांगितलं तुला, त्यांना एकत्र आणण्यासाठी हा असा मार्ग शोधून काढलास काय? साखर पुड्याचा. चांगला काय बरं का, चैतलीचा साखरपुडा 3 दिवसानंतर आपण घरी व्यवस्थित साजरा करू. घरच्या सगळ्या मंडळींना एकत्र करून साजरा करू. अरे या कार्यासाठी न येण्याची काय हिंमत आहे कुणाशी? येतीलच, सगळी जमा होतील. नक्की जमा होतील. ते एकदा येऊ देत तरी घरी सगळे. त्यानंतर घरातून कोणाचं पाऊल कसं बाहेर पडतंय तेच बघतो मी. परवा तेजस आणि विवेकचं जोरदार भांडण झालं म्हणे. म्हणजे अजून नोकरी मिळालेली दिसत नाही त्याला. चिडा उठ सूट सगळ्यांवर चिडा म्हण. तुला सांगतो, एक दिवस हा सगळ्यांना घरातून बाहेर काढ. हा म्हणजे ना असारा करण्यामध्ये नंबर आहे. शशांक काय झालं कसं झालं हे उगाळण्यात आता काही अर्थ राहिलेला नाही. तुझ्या आयुष्यातली ही तुला मिळालेली शेवटची संधी समज. आपण चुका केल्या आणि त्या मान्य केल्या, जग आपल्याला माफ करेल या समजुतीत तू राहू नको. आपण एकटे पडतो आणि मग आपल्याला सावरता येत नाही शशा. म्हणून तुला पुन्हा सांगतो, तुला मिळालेली ही शेवटची संधी आहे. स्पष्ट सांगायचं तर माझ्याकडून तुझ्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न. हो काका. शशांक माझे रहेजा नावाचे एक घनिष्ठ मित्र आहेत, तुला त्यांचं नाव माहीत असेलच. चांगला माणूस आहे, त्याच्याकडे तू जा, तुझ्या योग्य काही काम नाही तर तसं कशाला आपण दोघेही त्याच्याकडे जाऊ, समक्ष त्यांची भेट घेऊ. तुझ्या योग्य काही काम असेल तर ते जरूर तुला देतील. नाही काका, तुम्ही कशाला त्रास घेताय? मला पत्ता दिलात तरी मी जाईन त्यांच्याकडे. माझ्या प्रयत्नांची सुरुवात आहे असं समजा. काका घरी कुणीच नाहीये का?
विवेक, अरे विवेकला पुण्याला नोकरी लागली, तो तिकडे असतो अलीकडे. मग गिरीश, सागर, तेजस? अरे इथे दिसत नाही का? मी वरती बघतो माझ्या खोलीत, आणतो लगेच आणतो.